पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर या गावी विराटाशी सभा झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा भालके परिवाराच्या विरोधात अजिबात नाही. भाजपचा विरोध हा केवळ राज्यातील 3 पक्षाच्या भ्रष्ट आणि अनैसर्गिक आघाडीच्या विरोधात आहे. जनतेत सरकारविरोधात उद्रेक आहे. 7 वारा कोरा करण्याची घोषणा झाली, कुणाचा झाला? पीक विमा भरून घेतला पण भरपाई मिळाली नाही. MPSC च्या परीक्षा 5 वेळा पुढे ढकलल्या. सावकाराकडून रकमा घेऊन मोलमजुरी करून पुण्याला मुलाला आईबापांनी पाठवलं, त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. राज्य सरकार न्यायालयात योग्य न बाजू मांडल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती आली. अशा अनेक सरकारच्या धोरणाविरोधात सध्या जनतेमध्ये उद्रेक असल्यानेच आम्ही ही निवडणूक लढवतोय, असं पडळकर यांनी यावेळी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस या नावामध्ये जरी राष्ट्रवाद असला तरी हा पक्ष राष्ट्रविरोधी आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तान भारतावर हल्ला करतो, तेव्हा चीन हल्ला करतो, तेव्हा राष्ट्रवादाचं हे नेतृत्व देशविरोधी भूमिका घेतं ही मी सांगत नाही, रॉ संघटनेचं निवृत्त अधिकारी सांगतात, असं देखील पडळकर यांनी सांगितलंय. या पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांची 7 समाधान आवताडे यांना आहे, त्यामुळे तुमचं भाग्य आहे. ज्या नेतृत्वाला भ्रष्टाचार करण्याची गरज नाही, ज्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते, असा उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे. समाधान आवताडेसारखे कणखर नेतृत्व निवडून द्या. संपूर्ण महाराष्ट्र वेगळ्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाकडे बघतो आहे. चांगली संधी मतदाराला चालून आली, तरुणांनो ही निवडणूक हातात घ्या, असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर बोलताना पडळकर म्हणाले, अनिल देशमुख हा तर एक प्यादा आहे, वजीरपर्यंत या प्रकरणाची चौकशी गेली पाहिजे, तरच सत्य बाहेर पडेल, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना, जनता दल पक्षाचा पुढचा वारस कोण हे सांगू शकता? राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा वारस कोण? आवडता न आवडता नातू पंतू सांगू शकता, मात्र अटलबिहारी वाजपेयी यांना माहीत नव्हतं आपला वारसदार कोण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला वारसदार सांगू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस आपला वारसदार सांगू शकत नाहीत. त्यामुळे हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, वारसदारांचा नाही, असं देखील आमदार पडळकर म्हणाले. या सभेला आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, रयत क्रांतीचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजप जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, औदुंबर वाडेकर, माऊली हळवणवर, प्रदीप खांडेकर, युनुस शेख, दत्तात्रय जमदाडे, सोमनाथ आवताडे, येताळ भगत, तानाजी जाधव, आझाद दारुवाले, समाधान हेंबाडे, संतोष मोवले, सुरेश जोशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुळात भारतीय जनता पार्टीला स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या कुटुंबियांना विरोध करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, आणि त्या राष्ट्रवादीच्या सगळ्या गावगाड्यातल्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या कुटुंबियांच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढत नसून ही निवडणूक गेल्या 6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं अनैसर्गिक सरकार जे राज्यामध्ये आलेलं आहे, आणि जे सरकार खुनी आहे, जे सरकार बलात्कारी आहे, जे सरकार भ्रष्टाचारी आहे, जे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, त्या सरकारच्या विरोधामध्ये गावगाड्यातल्या लोकांच्या भावनेच्या पोटी ही निवडणूक आपण सर्वजण लढवतोय, ही भूमिका आपली विरोधी पक्षांना समजावून सांगा. आमचं त्यांच्याशी काही घेणं घेणं नाहीये, पण आमचं त्या लोकांशी घेणं घेणं आहे की जी लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठमोठ्याने भाषण करत होती की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे आहोत, आम्ही शेतकऱ्याला न्याय देणारे आहोत, आम्हाला शेतकऱ्याची चिंता आहे, आम्हाला या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांची चिंता आहे, या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या बाजून आम्हाला निर्णय करायचे आहेत, या महाराष्ट्रातल्या MPSC च्या पोरांचं करिअर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करायचं आहे, अशी जी लोक सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीनं घोषणा करत होती, भाषण करत होती, त्या लोकांनी सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या विरोधामध्ये सर्व निर्णय घेतले. एका मंत्री महोदयाने एक भाषण केलं होतं, जर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमाला जर कोरा केला नाही तर मी अमुक अमुक यांची औलाद नाही. कुणाकुणाचे 7 वारे कोरे झालेत? कुणाकुणाचे झाले? तुमचा 7 वारा कोरा झाला नाही. दुसरी त्यांनी घोषणा केली होती, जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देणार.
कुणाकुणाच्या खात्यावरती 50,000 अनुदान आलं पोटवर करा, कुणाकुणाच्या आले का नाही आला? पीक विमाच्या बाबतीमध्ये त्यांनी सगळा बत्त्या घोड करून ठेवला, शिवसेनेने सगळ्या विमा कार्यालयावरती त्यांच्या ऑफिसच्या समोर मोठमोठे मोर्चे काढले आणि तुम्ही विमा दिला पाहिजे असं कंपन्यांना सांगितलं। कधी सरकारमध्ये मागचे असताना सुद्धा विरोधाची भूमिका घेत होते, आज ते सत्तेमध्ये बसले तरी पीक विमा भरून घेतला, पण पीक विमा आपल्या कुठल्या शेतकरी मायबापाला मिळाला नाही म्हणून आपल्याला या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे।